नमस्कार, शुभ सकाळ। एबी मराठी न्यूज मध्ये एका आनंदाच्या बातमीसह मी समाधान आपलं स्वागत करतो आहे। उजनी लाभ क्षेत्रासाठी आनंदाची बातमी असून उजनीचा पाणी साठा हा झपाट्याने वाढायला सुरुवात झालेली आहे। उजनी तिशीच्या उंबरट्यावर आहे। आपल्या सर्वांचंच लक्ष हे उजनी धरणाकडे लागून राहिलेलं आहे आणि मी सध्या कर्नाटक मधील मुरुडेश्वर येथे आहे, मात्र माझं संपूर्ण लक्ष हे उजनी धरणाकडे असतं आणि आज सकाळची उजनी अपडेट मी आपणाला देणार आहे। तर आज सकाळी 6 वाजता उजनीचा एकूण पाणी साठा हा 79.5 TMC इतका झाला असून उपयुक्त पाणी साठा हा 15.39 TMC इतका झाला आहे। तर उजनीच्या पाण्याची टक्केवारी आज सकाळी 28.73% इतकी झाली आहे। रात्रीत 2% धरण वाढलेलं आहे 12 तासामध्ये। काल सायंकाळी 26.87% इतका पाणी साठा होता। तर उजनीमधून नदीमध्ये सोडण्यात आलेला विसर्ग जो आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे। फक्त वीज निर्मितीतून 1600 क्युसेकचा विसर्ग हा चालू आहे। नदी पात्रामध्ये सोडलेला 3400 क्युसेकचा विसर्ग आता बंद करण्यात आला आहे। त्यामुळे उजनीचा पाणी साठा आता वाढणार आहे। त्याचबरोबर दौंडची आवक आज सकाळी थोडीशी कमी झाली आहे। सकाळी 15411 क्युसेक्सनं दौंडेतून उजनीमध्ये पाणी येत आहे। मात्र उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल 38 मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला गेला आहे। त्यामुळं उजनीचा पाणी साठा वाढण्यासाठी त्याची मदत होणार आहे। त्यामुळं आता उजनी लवकरच 33%च्या पुढे जाईल आणि कालव्यामधून शेतीसाठी रब्बी हंगामाचं आवर्तन मिळेल ह्या आशा आपल्या पल्लवी झालेल्या आहेत। त्याचबरोबर घाटमाथ्यावरती सुद्धा त्या ठिकाणी पावसाचा कधी जोर वाढतोय कधी कमी होतोय, मात्र बंड गार्डनचा विसर्ग तो त्या ठिकाणी कायम आहे आणि त्यामुळं आपल्या उजनी धरणाची टक्केवारी जी आहे ते वाढते आहे। उजनी धरण विसर्ग असाच राहिला तर आज तिशी पार करेल अशी त्या ठिकाणी शक्यता आहे आणि लवकरच उजनी ही 33%चा पाणी साठा पार करून जो शासनाचा नियम आहे त्या नियम त्या ठिकाणी 33% झाल्यानंतर कालव्याला पाणी सोडण्यासाठी रब्बी हंगामाच्या आवर्तनासाठी ती एक पाळी मिळेल ही आपल्या सर्वांना अपेक्षा आहे। उजनीसह उजनीच्या वरील धरणाच्या विश्वसनीय अपडेटसाठी आपण पाहताय एबी मराठी न्यूज।